प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या सणाला ज्योतिबाचा डोंगर भक्तांनी फुलून जातो परंतु यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे मंदिर बंद असल्यानं भक्तांविना जोतिबा डोंगरावर दसरा सण साजरा झाला आज दसऱ्याच्या निमित्तानं दख्खनचा राजा जोतिबाची अंबारी रूपात राजशाही थाटात बैठी पूजा बांधण्यात आली होती आज विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी दख्खनचा राजा जोतिबाने दक्षिण प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या यमघंट राक्षसाचा वध केला होता या आनंदाप्रित्यर्थ आज दसऱ्या दिवशी जोतिबा देवासोबत विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी शेकडो भक्त संध्याकाळच्या दरम्यान जोतिबाची पालखी राक्षसाचा वध केलेल्या ठिकाणी वाजत गाजत घेऊन जातात आणि यमघंट राक्षसाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा त्रिशूळाच्या सहाय्यानं वध करतात मात्र यावर्षी कोरोना संसर्गामुळे मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा पार पडला गर्दी होऊ नये म्हणून पोलीस दल आणि मराठा कमांडोच्या वतीनं जोतिबा डोंगरावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्या ठिकाणी राक्षसाचा वध करण्यात आला तिथल्या प्रवेशद्वार कमानीला दिग्विजय दक्षिण प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं इथं राक्षसाचा वध केल्यानंतर मिळवलेल्या विजयाची निशाणी म्हणून विजयी लिंग देखील प्रतिष्ठापित आहे या ठिकाणीच आज पालखी विराजमान केली जाते आणि तिथून रात्री नऊ वाजता पालखी मंदिरात परत आणली जाते पालखी सदरेवर विराजमान करून तोफांची सलामी देऊन दसरा उत्सवाची सांगता केली जाते मात्र यावर्षी भक्तांना डोंगरावर येण्यास मज्जाव करण्यात आलाय पायी चालत येणाऱ्या काही भक्तांना दक्षिणद्वारालगतच्या दिग्विजय कमानीजवळच पोलिसांनी रोखल्यामुळं अनेकांना दर्शनाविना परतावं लागलं तर मुखदर्शनासाठी येणारे भक्त आज डोंगरावर फिरकले नसल्यानं वाहतुकीच्या मुख्य मार्गावर आज निरव शांतता दिसत होती